नाही नाही पवार साहेब आतून का मदत करतील, त्यांनी डायरेक्ट मला तिकीटच दिलं असतं ना, हे तिकीट वाटपाचे वेळेस मी आजार होतो, पवार साहेब डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आणि ते प्रदेश अध्यक्षाचे अधिकार आहेत, इतक्या छोट्या गोष्टीत पवार साहेब लक्ष घालत नाहीत, हा माझी माहिती आहे. आता मी सांगितलं की आमदार साहेबाचं तिकीट काढता येत नाही या नावाखाली माझं तिकीट काढलेलं आहे आणि मग भाकरी फिरवायची कधी माझा प्रश्न आहे म्हणून मी उमेदवारी घोषित केली. नाही फॅसिलिटी नाही, त्यांना धास्ती पडली की आमदार जर तिकीट कुठं बीजेपीत गेला तर ही ब्रेकिंग न्यूज होईल म्हणून या कार्यकर्ता गेला तर गेला असं काय त्यांची भावना असेल म्हणून ही गोंधळ झाला असं मला वाटतं. नाही नाही पंकजा मोठे माझ्या बीड जिल्ह्यातले आहेत पण माझी कधी प्रत्यक्ष ओळख नाही, माझी भेट नाही, ते आम्हाला ओळखीत नाही, मी त्यांना ओळखीत नाही. आता पक्षात रंगांपट्टी झाल्यानंतर तुम्ही पक्षांतर करताय असं ऐकवायचं मिळते, देवेंद्र फडणवीस गटात जाणार आहे का शिंदे गटात? हो का, आता मी अपक्ष आहे, मी अपक्ष असल्यामुळं सध्या मी कुठेही जायचा पर्याय खुला आहे, पण तसं अजून माझ्या डोक्यात काहीही नाही आहे. मी अपक्ष म्हणून आमदार झालो तर अपक्ष म्हणूनच आमदारकीचं काम मी करणार आहे. शिंदे गटाचं आमंत्रण नाही असं तुम्हाला असे नाही? नाही नाही, मला कोण शिंदे गट कोणीही माझ्या ओळखीचे नाही, मी यांचं कट्टर आजपर्यंत कडाडून हल्ले केलेला कार्यकर्ता आहे, त्यामुळे ते माझे संपर्क करण्याचा आतापर्यंत मला कोणी संपर्क केलेला नाही. किती मत आणि नाही, जनतेची लाट आल्यावर मत मोजताच येत नाहीत, त्यामुळे किती मोजाने होणार प्रश्न आहे, प्रचंड मतान होणार 100% माझा विश्वास आहे, कारण जनता स्वतःच डिझेल पेट्रोल घरच्या भाकरी खाऊन आजकन जालन्यात इतर आला माझी कल्पना करते, नुसतं पत्रकार परिषद कळलं तर आज इथल्या कार्यकर्त्यांनी माझी पत्रकार परिषद आयोजन केलेलं आहे, हे सगळं जनता करत आहे आणि मी कोणालाही ओपन करीत नाही, ज्याला ओपन केलं त्याला लगेच नोटीस व्हायची वेळ येते, त्याच्यावर दबाव येतो, म्हणून मी कार्यकर्ते ओपन करीत नाही, मला कोणाचा पाठिंबा मी सांगित नाही, ही माझी रणनीती तिचा भाग याला गनिमी कावा ज्याच्या जेव्हा कार्यकर्ता आहे काळे साहेबाच्या वतीने दबाव टाकला जातोय, पक्षाचा वापर केला जातो, यंत्रणेचा वापर केला जातो, ह्याचा सासरा कोण, सासू कोण, भाऊ कोण, वडील कोण, कुठं नोकरीला आहे का, ते कोण दबाव, मी अडचण देईन, माघारी घे, त्यासंग राहू नको, आणि त्यामुळे बिचारा होतो मी आतून तुला काम करतो, मला ओपन होत नाही, असे काही अनुभव आले म्हणून आता मी कोणालाही ओपन करेन. आता हे मला सांगता येणार नाही, पण काळे साहेबाची यंत्रणा ती काम करते, त्यांना कदाचित कळवीत असतील आणि मी चारी बाजून असा दबाव येतो असे अनुभव आलेले. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.